प्राजक्तास किचनमध्ये आपलं स्वागत आहे. मुघल लोकांना वेगवेगळे पदार्थ करून खायची किंवा वेगवेगळे पदार्थ करून वाढायची बरीच आवड होती आणि त्याचमुळे त्यांच्या काही रेसिपी आजही आपण अगदी आवडीने बनवतो आणि खातो. त्याची करायची पद्धत थोडीशी वेगळी आहे किंवा आपण त्याच्यात जे इन्ग्रेडियंट्स वापरतो तेही थोडे वेगळे आहेत किंवा त्याला तयार करून घेण्याची जी प्रोसेस आहे किंवा प्रक्रिया आहे ती पूर्णपणे वेगळी आहे. पण जे शेवटी चिकन किंवा त्याची ग्रेव्ही तयार होते त्याची टेस्ट अप्रतिम अशी लागते. तर आज आपण बघणार आहे चिकन मोगलाई. तर मी या व्हिडिओमध्ये चिकन मोगलाईची ग्रेव्ही अगदी प्रॉपर होण्यासाठी किंवा त्याला अतिशय उत्कृष्ट असा कलर आणि चव येण्यासाठी काय काय करावं लागणार आहे हे सविस्तर सांगितलेलं आहे. तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर आपण सुरुवातीला चिकन मॅरिनेट करून घेऊया. म्हणजे काय होईल, आपले मसाले किंवा ग्रेव्हीची पूर्ण तयारी होईपर्यंत या चिकनमध्ये छान मसाले उतरतील किंवा दह्यामुळे त्याला छान स्मूथपणा येईल चिकनला. तर आपण येथे एकूण 800 ग्रॅम चिकन घेतलं, ज्याच्यामध्ये 2 लेग पीस आहेत, मध्यम आकाराचे लेग पीस आहेत आणि त्याला कट दिलं मधून. हे चिकन स्वच्छ धुवून घ्यायचं आणि आता त्याच्यामध्ये आपण 2 मोठे चमचे आलं लसूण पेस्ट टाकायचे. या पेस्टमध्ये लसूण आणि आलं समप्रमाणात वापरलेलं आहे. त्याचबरोबर मी 1.5 चमचा मीठ घेतलं आहे. अंदाजे जेवढं चिकनला मीठ लागणार तेवढं आपण आत्ता वापरलं तरी चालेल. 2 चमचे लाल तिखट घ्यायचं किंवा 3 चमचे लाल तिखट घेतलं तरी चालेल. आपल्याला कसं तिखट हवं आहे त्याच्यानुसार आपण ते बदलू शकतो. 1/2 चमचा हळद आणि त्याचबरोबर 4 ते 5 चमचे फेटलेलं दही घ्यायचं. लावलेलं दही आहे असं चिकनला कधीही मॅरिनेट करताना वापरायचं नाही. ते छान चमचा किंवा फेटायला वेगळी साधनं मिळतात, त्याने छान फेटून घ्यायचं आणि मग लावायचं, ज्याच्यामुळे ते सगळ्या चिकनला आतमध्ये व्यवस्थित लागतं. किंवा ग्रेव्ही जेव्हा शिजवतो, चिकन शिजवतो, त्याच्यामध्ये त्या दह्याच्या ज्या गुठळ्या असतात त्या दिसत नाहीत आणि त्याला कलरही मस्त येतो. तर आपण हे छान सगळं एकत्र करून घ्यायचं. आता आपण ह्याला झाकून साईडला ठेवून देऊया आणि आपल्या मसाल्याची तयारी करून घेऊया. आपण यामध्ये कुठलाही विकतचा मसाला वापरायचा नाही, कारण जेवढा ताजा किंवा नुकताच तयार केलेला मसाला असेल त्याच्यामुळे याची चव जेवढी उठते किंवा याचा कलर जेवढा छान येतो तेवढा आधी तयार करून ठेवलेल्या मसाल्यामुळे येईलच असं नाही. त्याच्यामुळे आपण आत्ता लगेच मसाला करून घ्यायचा. त्यासाठी आपण 2 चमचे जिरे घ्यायचे, 10 ते 12 काळी मिरी, आपण तिखट जसं पाहिजे तसं कमी जास्त करू शकता, 3 हिरव्या वेलची म्हणजे गोड वेलची, 2 चमचे धणे, 2 चमचे चारोळी, 10 ते 12 काजूगर घ्यायचेत आणि 1-8 बदाम, त्याचबरोबर 4 वाळलेल्या मिरच्या आहेत, या बॅडगी मिरच्या आहेत, आपण काश्मीरी मिरची देखील वापरू शकता. मी हे तिखटही होईल आणि कलर येईल या हेतूने ही मिरची वापरली आहे. आपल्याला ज्या हेतूसाठी वापरायची म्हणजे फक्त जर लाल हवं असेल, तिखट नको असेल, तर आपण येथे काश्मीरी मिरची वापरू शकता. समजा घरी अशा वाळवलेल्या मिरच्या नसतील तर तुम्ही या मसाल्यामध्ये टाकू नका, पण मग फोडणीमध्ये 2 चमचे जास्त लाल तिखट टाकलं तरी चालेल. हे छान एकत्र भाजून घ्यायचं. सहजासहजी सगळे हे जिन्नस आहेत ते घरी उपलब्ध असतात, पण चारोळी घरात उपलब्ध नसते. अशा वेळी आपण ती नाही टाकली तरी चालेल, पण जर चारोळी मिळाली तर त्याच्या ग्रेव्हीची जी काही टेस्ट आहे ती तुम्हाला अनुभवायला मिळेल. त्याच्यामुळे जर मिळाली तर नक्कीच टाका. आणि हे आपण थंड झाल्यानंतर बारीक करून घ्यायचं आहे. बारीक करताना मी याची छान पेस्ट तयार व्हावी म्हणून 2 चमचे दही आणि 1/2 वाटी पाणी टाकलं होतं. आता याच्या ग्रेव्हीसाठी लागणारा सगळ्यात महत्त्वाचा जिन्नस ते म्हणजे तळलेला कांदा. तळलेला कांदा म्हणजे अगदी लालसर तळलेला कांदा पाहिजे. थोडासा आपण परतून लाल करतो त्या टाईपमध्ये आपल्याला कांदा अजिबात नको आहे. तर त्यासाठी 3 कांदे मी उभे बारीक चिरून घेतलेत. इथे मी कांद्याला मीठ किंवा साखर असं काहीही लावलेलं नाही आहे, फक्त कांदा घेतलेला आहे आणि तो आपण छान चुरून घेऊया. चुरून घेतल्यामुळे काय होईल तर या पाती पूर्ण सुट्ट्या होतील आणि तेलामध्ये आपल्याला जास्त वेळ तळावे नाही लागणार किंवा जास्त प्रमाणात तेल वापरायला पण नाही लागणार. तर त्यासाठी मी मोठे 5 चमचे तेल घेतलं होतं आणि तेल अगदी कडक झाल्यानंतर आपण गॅसची जी फ्लेम आहे ती मध्यम करायची आणि मग हा कांदा त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा. पूर्ण कलर कसा यायला पाहिजे हे या व्हिडिओमध्ये मी पूर्ण सविस्तर दाखवलेलं आहे, ते बघा. बऱ्याच वेळा काय होतं, आपण कांद्याला थोडंसं लालसर कलर यायला सुरुवात झाली की लगेच कांदा बाजूला काढून घेतो, पण त्यावेळी तो कुरकुरीत झालेला नसतो. तर आपल्याला कुरकुरीत झालेला लालसर कांदा पाहिजे किंवा जास्त करपलेलाही अजिबात नको आहे. त्यासाठी काय करायचं, तेल अगदी कडक झाल्यानंतर याच्यामध्ये कांदा टाकायचा आणि मग त्याच्यानंतर गॅसची फ्लेम मध्यम करायची. गॅसची फ्लेम अगदीच कमी ठेवली तर कांदा मऊ राहतो, क्रिस्पी होत नाही लाल झाला तरी. पण त्याच ठिकाणी जर आपण गॅस मध्यम ठेवला, फ्लेम मध्यम ठेवली, तर कांदा अतिशय क्रिस्पी आणि ब्राऊन होतो.
याच्या उलट जर गॅस अतिशय मोठा ठेवला तर कांदा पटकन करपायला बघतो, पण आपल्याला जी गोडसर आणि क्रिस्पनेस पाहिजे कांद्याला तो येत नाही. त्याच्यामुळे तेल कडक झाल्यानंतर आठवणीने गॅस मंदाचेवर करा. तर आता बघू शकता, आत्ता याला कुठेतरी लालसर कलर यायला सुरुवात झालेली आहे. तर याच्या पुढेही आपल्याला अजून एक मिनिट भर याला परतून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याला मस्त क्रिस्पीनेस येईल. तर या स्टेजला आल्यानंतर आपण आता गॅसची फ्लेम बंद करूया आणि हा कांदा आपण गाळून घ्यायचा. कांदा हा थंड झाल्यानंतर याच्यामध्ये आपण अगदी 2 ते 3 चमचे गरजेपुरतंच पाणी घालून याची छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची. आता फोडणीसाठी हे जे उरलेलं तेल होतं ते थोडंसं जास्त होतं, म्हणून मी त्यातलं 1 चमचाभर तेल बाजूला काढून घेतलं आहे. तर हे अंदाजे मोठे 3 चमचे तेल आहे. नेहमीच्या चिकनला जेवढं तेल लागतं त्याच्यापेक्षा 2 चमचे तेल जास्तच घ्यावं लागतं चिकन मुघलाईला, कारण त्याची जी तरी येणार आहे किंवा त्याच्या ग्रेव्हीमध्ये जे आपण काजू बदाम कांदा असं बारीक करून घेतलेलं ग्रेव्हीचं जे काही मिश्रण आहे तर त्याला छान तेल सुटण्यासाठी किंवा चिकन मस्त शिजण्यासाठी आपल्याला तेल येतं भरपूर लागतं. तर त्या तेलामध्ये मी अगदी छोटा तुकडा दालचिनीचा टाकला आहे, कारण बाकीचे मसाले आपण बारीक करून घेतलेत. इथे आपण फक्त फ्लेवरसाठी दालचिनी टाकायची. आणि आता आपण जे मॅरिनेट करून घेतलेलं चिकन होतं ते याच्यामध्ये घालूया. एक मिनिटभर याला परतून घ्यायचं आणि मग याला कव्हर करून 1-5 मिनिट ठेवून द्यायचं. 5 मिनिट कव्हर करून ठेवल्यानंतर याला उघडून बघायची देखील गरज नाही, कारण तेल भरपूर प्रमाणात आहे. चिकनला आपण दही लावलं आहे, मीठ लावलं आहे, त्याचंही पाणी सुटणार आहे, त्याच्यामुळे ते चिकटणार नाही कढईला. त्या उलट ते अतिशय सुंदर शिजेल. त्याचबरोबर पण याला दही लावलं आहे त्याच्यामुळे त्याला छान स्मूथपणा येईल आणि ग्रेव्हीला कलर जबरदस्त येईल. तर आता आपण याला कव्हर करूया आणि एक अंदाजे 4 ते 5 मिनिट म्हणजे आपला नेहमीचा अंदाज असतो त्यानुसार आपण हे ठेवायचं. आधेमध्ये उघडून बघितलं तरी चालेल. तर अंदाजे 5 मिनिटानंतर आपण हे उघडून बघूया. चमचाने आपण लेग पीस शिजलाय का बघूया, कारण लेग पीस शिजायला जास्त वेळ लागतो. जर लेग पीस शिजला असेल तर बाकीचे चिकनचे पीस हे अगदी छान शिजलेले असणार आहेत. चिकनला मस्त पाणी सुटलंय, आपण इतका वेळ याला झाकून ठेवलं होतं पण कुठेही चिकन लागलेलं नाही आहे किंवा चिकटलेलं नाही आहे. तर लेग पीसमध्ये अगदी सहज चमचा आतमध्ये जातो, याचा अर्थ लेग पीस छान शिजलेलं आहे आणि मग बाकीचे पीसही नक्कीच शिजलेले असतील. आता या स्टेजला आपण तयार करून घेतलेलं जे ग्रेव्हीचं मिश्रण होतं सुरुवातीला, म्हणजे सगळे मसाले मिरची वगैरे, तर ते याच्यामध्ये टाकायचं आणि हे छान एकत्र करून घ्यायचं. जर या सुरुवातीला आपण जे काही मसाल्याचं मिश्रण केलं होतं त्याच्यामध्ये जर आपण लाल मिरची घातली नसेल, वाळलेली लाल मिरची, तर आपण या मसाल्यासोबत आता 2 चमचे लाल तिखट टाकू शकतो. तर आपण बघू शकता जे काही मसाल्याचं मिश्रण होतं ते याच्यामध्ये टाकल्यानंतर याचा लुक अगदीच बदलला आहे. चिकन अतिशय सुंदर दिसतं आणि त्यातला तरीही मस्त आली आहे, वासही अगदी खमंग असा येतो आहे. तर तो मसाला घातल्यानंतर मी याला 1 मिनिट फक्त कव्हर करून ठेवलं आहे. आणि आता आपण याच्यामध्ये जी तळून घेतलेल्या कांद्याची पेस्ट होती ती टाकायची. या पेस्टला अतिशय सुंदर चव असते, अगदी थोडीशी गोड क्रिस्पी अशी मस्त चव असते. आपण ही टेस्ट नक्की ट्राय करा. आता ही पेस्ट टाकल्यानंतर ही छान चिकन एकत्र करून घ्यायचं. सगळे मसाले ग्रेव्ही त्या चिकनमध्ये व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट म्हणजे कसुरी मेथी, त्याची अगदी छान पावडर करून 2 चमचे कसुरी मेथी आपण याच्यामध्ये टाकणार आहे. बऱ्याच वेळा आपल्याला प्रश्न पडतो की व्हिडिओमध्ये इतकी छान त्याची पावडर होते आणि आपली घरात कसुरी मेथीची पावडर होत नाही, तर त्यासाठी एक टीप इथे महत्त्वाची आहे. ती म्हणजे कसुरी मेथी गरम करून घ्यायची झाकणावर ठेवून किंवा साईडला तव्यामध्ये आणि ती बाजूला थंड करायला ठेवायची. कसुरी मेथी एकदा गरम केली आणि नंतर ती थंडही झाली तरीसुद्धा ती इतकी छानपणे बारीक होते. चिकन मुघलाई रेसिपी तयार आहे. याची ग्रेव्हीची चव अतिशय भन्नाट लागते. आपण या प्रकारे ही ग्रेव्ही तयार करून किंवा सांगितलेल्या सगळ्या स्टेप प्रॉपर फॉलो करून या पद्धतीचं चिकन नक्की करून बघा. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया अशा नवीन साध्या आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.